अबू आझमीने असं म्हटल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी, मी स्वतः त्याच्यावर आक्षेप घेतले. सभागृह आम्ही बंद पाडलं. सभागृह चालू झाल्यानंतर सरकारने निवेदन दिलं की घटनेने मान्य केलेलं वंदे मातरम, आणि ते वंदे मातरम म्हणावंच लागेल. आणि त्याच्यामुळे अबू आझमींनी ते जे उद्गार काढले ते सभागृहाच्या इतिवृत्तातून काढलेले. आणि अबू आझमीला मी एवढंच सांगू शकतो, सभागृहाच्या आत तुम्ही हे बोललात, मी वंदे मातरम म्हणणार नाही हे सभागृहाच्या बाहेर बोलून दाखवा. आमची घोषणा आहे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा.